धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान सकाळी प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी प्रत्येक जण मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. दरम्यान चक्क 93 वर्षाच्या आजीबाई मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या. धुळे तालुक्यातील निकुंबे गावातील सोजाबाई पाटील या 93 वर्षाच्या आजीबाई या सेवा सोसायटीच्या मतदारसंघाच्या सदस्य आहेत. त्या धुळे शहरातील महाराणा प्रताप विद्यालय आपल्या मुलांसोबत आज सकाळी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहोचल्या. त्यांचं नाव आहे सोजाबाई वेळू पाटील, गाव निकुंबे. त्यांचं वय वर्ष आहे 93. आज दिनांक 28/4/2023 रोजी धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान आहे आणि या मतदानाचा लोकशाहीने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आमच्या निकुंबे गावातील आई, आज त्यांचं वय वर्ष 93 असतानासुद्धा आम्ही आईला विचारलं की सोसायटी मतदारसंघातून त्या सभासद आहेत, ते सोसायटीसाठी त्यांचं मतदान होतं आणि आजी आईंना विचारलं की तुम्ही मतदान करणार का. आई म्हणे मला घेऊन चला, मी तिथपर्यंत येईल आणि मी स्वतः मतदान करेल किंवा माझा मुलगा सोबत घेऊन मी मतदान करायला तयार आहे. आजीबाईंचे वय बघून उपस्थित सर्वच जण चकित झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजीबाई थेट मतदान केंद्रापर्यंत पोहोचल्यामुळे आजीबाईंचे सर्वत्र कौतुक होते. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे.